नमस्कार मी दिव्या हुरकट महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत बारावी नंतरचे आधुनिक ग्रॅज्युएशन शंभर टक्के प्रॅक्टिकल आणि लाखोंचे जॉब देणारे स्मार्ट बी कॉम या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत निलया आयकॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्सचे संचालक सी ए निलय मेहता सर सर कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे थँक्यू चर्चेला सुरुवात करायची मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख थो करून घेऊया भारतात सध्या नाविन्यपूर्ण शोधांचे वारे वाहत आहेत व्यापार टेक्नॉलॉजी जॉब स्किल्स यांच्यामध्ये आमूलाग्र बदल झालेत या बदलत्या भारतात बारावी नंतरचे शिक्षण पण आधुनिक झाले पाहिजे हायर एज्युकेशनमध्ये टेक्नॉलॉजी आणि प्रॅक्टिकल स्किल्स घडविणे खूप गरजेचं झालंय आपली मुलं प्रॅक्टिकली स्मार्ट झाली तरच स्वतःच्या पायावर उभं राहून मोठ सक्सेस मिळवू शकतील बारावी नंतरच्या अशाच एका आधुनिक आणि प्रॅक्टिकल शिक्षणाची माहिती सर्व पालक आणि विद्यार्थ्यांना कळावी म्हणून आजचा हा खास कार्यक्रम निलय सरांनी दोन हजार आठमध्ये चालू केलेल्या निलया एज्युकेशन ग्रुप हा प्रॅक्टिकल कॉमर्स शिक्षणात अग्रणी आहे आणि त्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्यासाठी निलया ग्रुपला बरेच नामांकित अवॉर्ड्स देखील मिळाले आहेत आणि आज साम टी व्हीच्या माध्यमातून सरांचे मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे चला तर मग चर्चेला सुरुवात करूया आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत निलय सर सर पुन्हा एकदा कार्यक्रमात स्वागत आहे सर हा जो स्मार्ट बी कॉम आहे हा ग्रॅज्युएशन नेमका काय आहे आधी आम्हाला हे जाणून घ्यायचं काळ बदलतो आहे इंडस्ट्रीची रिक्वायरमेंट बदलती आहे स्मार्ट बी कॉम हे इंडस्ट्रीच्या रिक्वायरमेंटप्रमाणे आणि काळाच्या रिक्वायरमेंटप्रमाणे मुलांना प्रॅक्टिकल स्किल्स देणारं एक आधुनिक ग्रॅज्युएशन आहे या स्मार्ट बी कॉममध्ये पहिल्याच वर्षात आम्ही मुलांना पूर्ण प्रॅक्टिकल स्किल्स देतो जे त्यांना जॉबमध्ये हवेत हा कोर्सच पूर्णतः जॉब ओरिएंटेड आहे पहिल्या वर्षात तो मुलगा स्मार्ट होतो प्रॅक्टिकली स्मार्ट होतो टेक्नॉलॉजी स्मार्ट होतो आणि मग दुसऱ्या वर्षामध्ये म्हणजेच एस वाय बी कॉमपासून त्याला वर्क एक्सपोजर जॉबला लावलं जातं थोडक्यात एस वाय टी वायमध्ये तो पूर्ण प्रॅक्टिकल एक्सपोजर जॉबमधून घेतोय आणि सोबत एस वाय टी वायच्या दोन वर्षात तीन चार लाखाचं उत्पन्नही होतं आहे त्याला म्हणजे थोडक्यात तीन वर्षाच्या या स्मार्ट बी कॉममध्ये प्रत्येक स्टुडंटला पुणे युनिव्हर्सिटीच्या बी कॉम डिग्रीसोबत पहिली गोष्ट मिळते म्हणजे प्रॅक्टिकल एक्सपोजर प्रॅक्टिकल स्किल्स पर्सनॅलिटी आणि दुसरी गोष्ट दोन वर्षाचा अनुभव आणि एस वाय टी वायच्या दोन वर्षामध्ये तीन ते चार लाखाचं चा उत्पन्न आणि असा हा स्मार्ट बी कॉम कोर्स त्या मुलांना सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या जॉब साठी शंभर टक्के जॉब गॅरंटी स्टॅम्प पेपरवरती देतो असा हा आगळा वेगळा जॉब ओरिएंटेड ग्रॅज्युएशन म्हणजे स्मार्ट बी कॉम खूपच सुंदर सर पण हे जे रेग्युलर बी कॉम आहे त्याच्या तुलनेत स्मार्ट बी कॉम नेमके काय फायदे आहेत कशा प्रकारे स्मार्ट बी कॉम हा वेगळा आहे रेग्युलर बी कॉम स्मार्ट बी कॉम पहिल्यांदा तर मुलामध्ये कौशल्यांचं सामर्थ्य निर्माण करतो जॉबमध्ये लागणारे प्रॅक्टिकल स्किल्स दिले जातात त्याचे सॉफ्ट स्किल्स कम्युनिकेशन पर्सनॅलिटी सगळी इम्प्रूव्ह केली जाते म्हणजे पहिला त्याचा बेनिफिट की तो स्वतः काळानुसार स्ट्रॉंग बनतोय सामर्थ्यवान बनतो आहे आणि ह्याच्यामुळं चार प्रकारचे स्पेसिफिक फायदे होतात डिग्रीच्या दरम्यानच पहिली गोष्ट झाली कुठली तर अठराव्या वर्षीच तो मुलगा स्वतःच्या पायावर उभारला अठराव्या वर्षी त्याला जॉब लागतोय म्हणजे पुढचं टेन्शन संपलं की मुलाला जॉब लागणार की काय डिग्रीबरोबरच दोन वर्षाचा एक्सपिरियन्स आणि तीन ते चार लाखाचं चा उत्पन्न त्याला मिळालं हे दोन मोठे फायदे डिग्री बरोबर झाले आणि आता डिग्री झाल्यानंतरच्या काळामध्ये जर त्याला वाटतंय की मला जॉबमध्ये कंटिन्यू राहायचं आहे आणि खूप मोठ्या पदावर पोचायचं आहे तर जस्ट इमॅजिन करा डिग्री संपूपर्यंत म्हणजे वीस एकवीसव्या वयापर्यंत तो तीन चार लाख रुपयाचं चा उत्पन्न घेऊन बसला दोन वर्षाचं एक्सपोजर आहे आणि आता पुढे थोडेसे ऍडिशनल काही कोर्सेस करत करत जर तो जॉबमध्ये कंटिन्यू राहिला तर शंभर टक्के गॅरंटेड हा स्मार्ट बी कॉमचा प्रत्येक स्टुडंट वयाच्या चोवीस पंचवीस वयापर्यंत आठ ते दहा लाखाच्या उत्पन्नापर्यंत पोहोचू शकतो हा सर्वात मोठा फायदा झाला स्मार्ट बी कॉमचा आणि चौथा फायदा म्हणजे जर त्याला नंतर पुढे एम बी ए सी एफ ए सी एस किंवा अजून कुठल्या हायर कोर्सेस करायचे असतील तर त्याच्यासाठी ह्या दोन वर्षाचा प्रॅक्टिकल अनुभव हो। त्याला खूप कामात मिळतो खूप कामात येतो इंटरनॅशनली जरी बघितलं तरी सगळ्याच ग्रॅज्युएशनमध्ये मुलांना आता प्रॅक्टिकल स्किल्स देणं आणि वर्क एक्सपोजर देणं हा एक ट्रेंड फार पूर्वीपासून इंटरनॅशनली चालू आहे तो आता इंडियात आला आहे आणि तो ट्रेंड इंडियात आणायचं काम स्मार्ट बी कॉमने केलेलं आहे अगदी सर खूपच छान आहे हे करत तुम्ही वारंवार सांगताय की हंड्रेड पर्सेंट जॉब गॅरंटी आहे आणि तुम्ही स्टॅम्प पेपरवरही हे लिहून देता असं काय वेगळं निलया आहे की हंड्रेड पर्सेंट जॉब गॅरंटी म्हणतो ना आपण की सक्सेस पीछे मत भागो काबिल बनो आणि माणूस एकदा काबिल झाला ना की त्याला आयुष्यात कुठलंही सक्सेस खेचून नक्की आणता येतं निलया पहिल्यांदा काबिल करताय निलयाची सगळ्यात मोठी ताकद आहे की ते मुलांना स्किल्ड बनवणं त्यांच्यामध्ये कौशल्यांचं सामर्थ्य निर्माण करतं पाच प्रकारचे स्किल्स स्मार्ट कॉम प्रत्येक मुलाला देतो पहिली गोष्ट स्मार्ट बीकॉमचा सिलेबस हा टोटली इंडस्ट्री रिक्वायर्ड आहे म्हणजे अकाउंट्स असो फायनान्स असो जी एस टी रिले। अगदी रिसेंटचा जी एस टी आत्ताचे सगळे झालेले इन्कम टॅक्समधले चेंजेस थोडंसं बँकिंग थोडंसं शेअर मार्केट हे सगळं जे रिसेंट चालू आहे किंवा जी फ्युचरिस्टिक आहे ते सगळं सिलेबसमध्ये कव्हर होतं म्हणजे सगळा सिलेबस इंडस्ट्रीला पाहिजेत तसा आहे दुसरी गोष्ट सिलेबसनंतर आजचा काळ टेक्नॉलॉजीच आहे मुलांना टेक्नॉलॉजी आली पाहिजे बारावीच काय अगदी नॉर्मल बी कॉममध्ये जर मुलं गेली आपली तर नॉर्मल बी कॉममध्ये त्यांना ही टेक्नॉलॉजी कॉम्प्युटर्स वापरायला किती मिळतात असे अख्ख्या तीन वर्षामध्ये शंभर पन्नास तास पण वापरायला मिळत नाहीत निलयाच्या स्मार्ट बी कॉममध्ये मुलांना मेजॉरिटी टेक्नॉलॉजीला कॉम्प्युटरवरती बसून मास्टर केलं जातं दोनशे दोनशे कॉम्प्युटरच्या लॅब्स आहेत तिथे त्याच्यामुळं मॉडर्न टेक्नॉलॉजीत ही मुलं मास्टर होतात त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आली ती त्यांची पर्सनॅलिटी आणि सॉफ्ट स्किल्स त्यांचं इंग्लिश इम्प्रूव्ह करणं त्यांचं कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करणं त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण करणं आणि मग ह्याच्यानंतर पुढचा पाठ आला इंटरव्ह्यू स्किल्समधून त्यांना इंटरव्ह्यूजसाठी रेडी करणं भरपूर इंटरव्ह्यूचा सराव करून घेणं जेणेकरून ते जॉबला एंट्रीही करतील ह्या सगळ्या स्किलचं सा सामर्थ्य आणि शेवटी इंटरव्ह्यू स्किल्स आणि या सगळ्याबरोबर निलयाची अजून मोठी ताकद म्हणजे आम्ही फक्त चाळीसच मुलं एका बॅचमध्ये घेतो त्याच्यामुळे आमच्या शिक्षकांना ह्या मुलांकडे पर्सनल अटेन्शन देता येणं शक्य होतं आणि आमच्या सिस्टम्समध्ये निलयाच्या तो मुलगा अटेंड राहतोय का तो प्रत्येक प्रोजेक्ट करतोय का तो होमवर्क करतोय का हे प्रत्येक डेच्या होमवर्क नुसार, प्रोजेक्ट प्रोजेक्टनुसार मार्किंग केलं जातं दर महिन्यात त्या मुलांना आम्ही इन्स्पायर करतो की बेटा हे राहिलं आहे तुझं हे कम्प्लीट करून घ्यायचं आहे आणि अशा पर्सनल पद्धतीनं जेव्हा अटेन्शन दिलं जातंय काही मुलं बोलायला घाबरत आहेत तर त्यांना इन्स्पायर करून स्टेजवर बोलायला लावणं चार मुलांमध्ये बोलायला लावणं ह्या सगळ्या पर्सनल अटेन्शनमुळं आणि ह्या वेगळ्या एज्युकेशन सिस्टममुळं स्मार्ट बी कॉमचा प्रत्येक मुलगा हा कॅपॅबल होतोच होतो आणि हा कॅपॅबल झालेला हो मुलगा जॉबवर लागणं खूप नक्कीच मोठी गोष्ट नाही आहे खूप आरामात ते जॉबला लागतात म्हणून आम्ही शंभर टक्के जॉब गॅरंटी लेखी पेपरवरती लिहून देतो आणि एवढंही सांगेन मी की हा मुलगा नुसताच जॉबला नाही लागणार सुरुवातीला सुरुवातीच्या काळात त्यांना आठ ते हजारचा अठरा हजारचा पगार मिळतो एस वाय बी कॉमपासूनच पण पुढं जाऊन ह्या मुलांची डेव्हलपमेंट लाखोंच्या उत्पन्नापर्यंत होते तर हे सामर्थ्य आमच्या वेगळ्या एज्युकेशन सिस्टममुळे आहे आणि त्याच्यामुळंच ही मुलं खूप सुंदर जॉबवर लागतात आणि पुढं प्रमोशन पण छान मिळतं अगदी सर खूपच छान असं हे सगळं तुम्ही सांगितलेलं आहे जसं एक मुद्दा तुम्ही सांगितला की तुम्ही मुलांना कॅपेबल बनवता आणि मग मुलांना कॅपेबल बनवलं की त्यानंतर ते हंड्रेड पर्सेंट जॉब गॅरंटी सर नाही तर मुला स्व मुलं स्वतःच घेऊ शकतात त्यांची तर तुम्हाला सरांना कॉन्टॅक्ट करायचं असेल तर नक्कीच सध्या जे स्क्रीनवरती नंबर दिसत आहेत ते तुम्ही आवर्जून नोट करून घ्या आणि सरांना संपर्क करा सरांचं मार्गदर्शन घ्या अजून काही प्रश्न असतील तुमच्या शंका असतील तर त्या नक्कीच तुम्ही सर सरांना विचारू शकता आणि सर तुमच्या शंकांचं निरसन करतील सर अजून एक प्रश्न असा निर्माण होतो स्मार्ट बी कॉम केलं मग त्यानंतर काय पुढे काय काय करू शकतात मुलं काय ऑप्शन्स त्यांच्याकडे अवेलेबल आहेत स्मार्ट बी कॉम केल्यानंतर एक सगळ्यात पहिला मोठा ऑप्शन की जी मेजॉरिटी मुलं करतात की बी पर्यंत त्यांना स्किल्स आलेले असतात प्रॅक्टिकल दोन वर्षाचं एक्सपोजर मिळालेलं असतं मग सगळ्यात मोठा आणि छान पर्याय की आता बीकॉमनंतर ही जॉबमध्ये कंटिन्यू राहा जॉब करत करत छोटे छोटे स्किल्स घ्या कदाचित मास्टर्सची डिग्री कंप्लीट करा जॉब बरोबरच आणि प्रमोशन्स घेत घेत अरे तुम्ही वयाच्या अठराव्या वर्षी जॉबला लागलेला आहात तुम्ही प्रमोशन्स घेत घेत वयाच्या चोवीस पंचवीसपर्यंत ही मुलं आठ ते दहा लाखाच्या वार्षिक उत्पन्नापर्यंत पोहोचू शकतात हा सगळ्यात सुवर्ण मार्ग स्मार्ट बी कॉम नंतर मुलं करतात त्याच्याबरोबरच ज्या काही मुलांना हायर एज्युकेशनला जायचं आहे एम बी ए असेल सी एफ ए असेल सी सी एस किंवा ए सी सी ए सारखे काही इंटरनॅशनल कोर्सेस असतील तर मुलं ह्या दोन वर्षाचा अनुभव घेऊन अशा एम बी ए वगैरे साईडला किंवा एम पी एस सी यू पी एस सी साईडलाही जाऊ शकतात इन शॉर्ट हे कोर्स त्यांना पुढच्याही सगळ्या संधी देत आहे आणि स्वतःच्या पायावर पण उभा करत आहे ह्या दोन्ही चॉईसेस मुलं स्वतःच्या निर्णयावरती आरामात करू शकतात अगदी सर, सर हा जो स्मार्ट बीकॉम चा कोर्स बारावी कॉमर्स मधला मुलगा दे सायन्स किंवा आर्ट्स तिन्ही सेक्टर मधला कुठलाही मुलगा करू शकतो फक्त आम्ही एक छोटीशी एट्रन्स टेस्ट घेतो कारण त्याच्या काही बेसिक कॅपॅबिलिटीज ह्या छान असल्या पाहिजेत म्हणजे थोडक्यात बारावी सायन्स कॉमर्स आर्ट्स ह्या तिन्ही सेगमेंटमधली मुलं स्मार्ट बी कॉमला येऊ शकतात आणि त्या मुलांनी यावं ज्यांना पहिली गोष्ट एम बी ए किंवा सी एफ ए किंवा अशा मोठ्या करिअरलाही जायचं आहे आणि त्याच्यासाठी हे प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स बेनिफिशियल राहील किंवा दुसरा सगळ्यात मोठा असा ग्रुप की ज्यांना पटकन जॉबला लागायचं आहे स्वतःच्या पायावर राहायचं आहे आणि बी कॉम करत करतच उत्पन्नालाही सुरुवात करायची आहे जेणेकरून ते आयुष्यात लवकर सेटल होतील अशा रिक्वायरमेंट असणाऱ्या प्रत्येक बारावी झालेल्या स्टुडंटला एम पी एस सी किंवा एस ची प्रिपरेशन करतात ते बीकॉम हे ग्रॅज्युएशन करतात तर त्यांच्यासाठी स्मार्ट बी कॉम करणं गरजेचं राहील का उत्तम राहील का हो सध्या बऱ्याच मुलांमध्ये एम पी एस सी एस ला जायचं गव्हर्नमेंट ऑफिसर व्हायचं ही स्वप्नही आहेत भरपूर प्रमाणात तर स्मार्ट बी कॉम करताना काही दोन स्टुडंट आहेत माझ्याकडं जे एम पी एस सी यू पी एस सीची स्वप्न घेऊन आलेले आहेत आणि त्यांचं लॉजिक अतिशय छान होतं की सर पहिल्या वर्षी आम्हाला प्रॅक्टिकल स्किल मिळत आहे दुसऱ्या वर्षामध्ये आम्ही जॉबला लावतो आहात तुम्ही एस वाय बी कॉममध्येच मग आम्ही एस वायमध्ये जॉब करत करत आमच्या एम पी एस सी यू पी एस सीची प्रिपरेशन चालू करून टाकणार आणि मग तिसऱ्या वर्षात कदाचित जर वाटलं की प्रिपरेशनला मी जास्त वेळ दिला पाहिजे तर थोडासा जॉबला ब्रेक घेऊन आम्ही भरपूर वेळ एम पी एस सी यू पी एस सीच्या प्रिपरेशनला देऊ म्हणजे मला एम पी एस सी यू पी एस सी पास होणं सोपं जाईल आणि जर चुकून पास नाही झालो तर माझ्या हातात जॉबचा एक्सपिरियन्स आहेच आहे म्हणजे एक पाय तरी माझा पक्का झाला ही त्यांची भूमिका होती हा? सो त्या पद्धतीनं एम पी एस सी यू पी एस सी पास होणं टिपिकली आय आर एस सेगमेंटला रेव्हेन्यू सर्व्हिसेसमध्ये जाणं त्यांना सोपं जातं स्मार्ट बी कॉम नंतर पण दुसरी एक गोष्ट मी म्हणेल की आजकाल ह्या दोन्ही कोर्सेसमध्ये एम पी एस सी यू पी एस सी पंधरा वीस लाख मुलं बसतात आणि अगदी काही शेकडोमध्ये मुलांना जॉब मिळतात तिथं तर ह्या मृगजळाच्या मागं नो डाऊट हे कोर्सेस सुंदरच आहेत पण हे मृगजळ झालंय वयाच्या तीस तीस वयापर्यंत कित्येक मुलं पुणे शहरात मी बघतो की ती बेरोजगार आणि त्याच मृगजळा धावत आहेत हे धावणं जर आपण स्मार्ट बी सारखे कोर्सेस करून पटकन जॉबला लागलो तर चोवीस पंचवीस वयापर्यंत असेही आठ दहा लाख उत्पन्नाला पोहोचतोय आहे आणि जर हवाच आहे एम पी एस सी यू पी एस सी करणं तर ह्या कोर्सबरोबर जॉब करत करत आपण एम पी एस सी यू पी एस सी नक्की देऊ शकतो सॅटर्डे संडेही आजकाल बऱ्याच कंपन्यांमध्ये सुट्ट्या मिळतात सो so, हा कोर्स दोन्ही बाजूनी एम पी एस सी एम यू पी एस सीच्या मुलांना खूप बेनिफिशियल राहतो अगदी सर म्हणजे तुम्ही काही पॉईंट्स नोट केलेत की नाही माहिती नाही पण मी केले जसं सरांनी सांगितलं अठराव्या वर्षी जॉब गॅरंटी आपल्या हातात जॉब आहे अठराव्या वर्षी आपण उत्पन्नाला सुरुवात करतो आहे जॉबची गॅरंटी आहे आणि त्यासोबतच हो आपल्याला दुसरंही काही करायचं असेल तर हा ब्रेक घेऊनही आपण हे करू शकतो म्हणजे खूप ऑप्शन्स आपल्याकडे आहे आपल्याला कॅपेबल आप सर बनवताय तर नक्कीच तुम्हालाही सरांचं मार्गदर्शन हवं असेल या स्मार्ट बी कॉमबद्दल अजून काही माहिती जाणून घ्यायची असेल तर सध्या स्क्रीनवरती जे नंबर दिसत आहेत ते तुम्ही आवर्जून नोट करून घ्या आणि सरांचं मार्गदर्शन घ्या जे सध्या प्रश्न तुमच्या मनात सुरू आहेत कुठे आहे हा कोर्स किंवा कशी ॲडमिशन घेऊ शकतो किंवा काय आर्थिक खर्च आहे हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचं आहे मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा महाराष्ट्र ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये प्रॅक्टिकल आणि लाखोंचे जॉब देणारे स्मार्ट बी कॉम याविषयी आज आपण चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत निलया आयकॅट्सचे संचालक सी निलय मेहता सर पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात सर जसं मी ब्रेकच्या आधी सांगितलं आता ऍडमिशन घ्यायची असेल तर काय प्रोसिजर आहे आणि तीन वर्षाचा खर्च नेमका किती येतो स्मार्ट बीकॉम हा कोर्स खर्च करणारा कोर्स नाहीये हा उत्पन्न देणारा कोर्स आहे म्हणजे मला काय गेलात रेग्युलर बीकॉम पारंपरिक तर तीन वर्षाचा सगळा खर्च ज्या काही फीस प्लस राहणं खाणं मुलांचं जर परगावी गेला तर हे सगळं लागतं उत्पन्न त्याचं शून्य होत पण तेच जर स्मार्ट बीकॉम मध्ये तुम्ही ना तर पहिल्या वर्षी तुम्हाला फीज पे करून सगळे प्रॅक्टिकल स्किल्स मिळत आहेत शंभर टक्के गॅरंटी मिळते की एस पासून मुलगा जॉबला लागतोय आणि एस वाय टी वाय ह्या दोन वर्षात तीन ते चार लाखापर्यंत त्याचं उत्पन्न मिळतंय म्हणजे फीजपेक्षा दुपटीपेक्षा जास्त त्याला जवळजवळ स्वतःचं उत्पन्न मिळणार आहे म्हणजे तीन वर्षात खर्चापेक्षा जास्त तो उत्पन्न कमवतो आहे त्याच्यामुळं खर्च हा विषयच नाही आहे कुठे या कोर्सचा आणि दुसरी गोष्ट ॲडमिशन तर स्मार्ट बी कॉमच्या ॲडमिशन्स चालू झालेले आहेत पुणे सेंटरमध्ये या व्हिजिट करा दिलेल्या नंबर्सवरती कॉल करा फक्त चाळीसच मुलांना आम्ही एक छोटीशी एट्रन्स टेस्ट घेतो काळजी घेतो की मुलं डिवोटेड यावीत ज्यांना खरंच मनापासून अभ्यास करायचा आहे आणि स्वतःची ग्रोथ करायची अशीच मुलं यावीत आणि त्या मुलांना आम्ही प्रत्येक बॅचला चाळीसप्रमाणे ॲडमिशन देतो आहे तर आपण कॉल करून किंवा तिथं प्रत्यक्षात व्हिजिटला येऊन स्वतःचं सीट बुक करा अगदी सर पण जे मुलं गावातून येतात त्यांच्यासाठी राहण्याची काही व्यवस्था आहे का आणि मग पेमेंट येते गावात येणाऱ्या मुलांच्या महत्वाच्या अडचणी आहेत त्या म्हणजे पहिलं इंग्लिश आणि कॉन्फिडन्स शहरात यायला इंग्लिश बोलायला सगळ्या लोकांबरोबर करायला कुठंतरी मनामध्ये एक भीती असते मग दुसरी अडचण असते राहणं आणि तिसरी अडचण फीज मी पे कशी करायची त्याच्याबरोबर पुण्यातला राहायचा खर्च जेवायचा खर्च या सगळ्याची तरतूद कशी करायची तर निलया निलयाने ह्या तिन्ही गोष्टींना अतिशय सुंदर उत्तर दिलं पहिली गोष्ट इंग्लिश कम्युनिकेशन इतक्या सोप्या आणि इतक्या प्रोजेक्ट बेस्ड पद्धतीने घेतलं जातं प्रत्येक मुलाकडं पर्सनली अटेन्शन दिलं जातं त्याच्यामुळं नियमित असणारा माझा प्रत्येक विद्यार्थी हा इंग्लिश आणि कॉन्फिडन्समध्ये हा खूप इम्प्रूव्ह होतो मराठी मिडियमधून आलेली मुलं काही महिन्यातच मस्त इंग्लिशमध्ये दोन दोन पाच पाच मिनटाचे लेक्चर्स पण द्यायला लागतात ला स्टेजवरती जाऊन ही अप्लिप्टमेंट खूप छान असते दुसरी गोष्ट निलयाचेच स्वतःच्या हॉस्टेल आहेत स्वतःच्या मेस आहेत त्याच्यामुळं राहतात खाणे खाण्याचं टेन्शन नाही आणि आईवडिलांना पण सेक्युरिटी की अरे चला आपला मुलगा एका चांगल्या ठिकाणी आहे आणि त्यांच्यावरती लक्ष दिलं जातंय आणि तिसरी गोष्ट फीज तर सगळ्यात सुंदर गोष्ट निलयाचे काही बँक्स बरोबर जे असोसिएशन आहेत निलयाचं कमवून द्यायचं आणि मुलांना जॉब लावायचं प्रमाण बघून त्या बँक्सनी स्पेशली सर्व फी हॉस्टेलचा खर्च मेसचा खर्च या सगळ्यांसाठी ते प्रत्येक स्टुडंटला त्याच्या पॅरेंटला शंभर टक्के फीज प्लस मेस प्लस हॉस्टेल फीज ह्यासाठी लोन देतात आणि ती मुलं ते लोन घेऊन अगदी छोटे -छोटे हप्त्यावरती जॉब करत करत पण पुढे हे लोन रिपेमेंट करू शकतात तिन्ही गोष्टी अतिशय सोप्या झाल्यात हे तिन्ही चॅलेंजेस आता राहिलेलेच नाही आहेत अगदी उत्तम सर किती खात्री आहे की स्मार्ट बीकॉम झाल्यानंतर हंड्रेड पर्सेंट जॉब गॅरंटी आहे जेव्हा मुलगा कॅपेबल बनतोय तेव्हा जगातली कुठलीही ताकद त्याला जॉबपासून किंवा सक्सेसफुल होण्यापासून रोखू शकत नाही कदाचित एकच्या तिथं चार इंटरव्ह्यू द्यावे लागतील सहा इंटरव्ह्यू द्यावे लागतील पण जोपर्यंत तो मुलगा जॉबला लागत नाही तोपर्यंत आम्ही त्याला सपोर्ट देतो सब्जेक्ट टू तो आमच्याकडे येतोय शिकतोय त्यानं नव्वद टक्के तरी अटेंडन्स दिला पाहिजे आणि दिलेले प्रोजेक्ट होमवर्क नव्वद टक्के तरी कम्प्लीट केले पाहिजेत ह्या जर दोन गोष्टी असतील तर आय अश्युअर की तो मुलगा आयुष्यात जॉबला लागणारच आणि आम्ही दिलेल्या ट्रिक्सचा जर वापर केला तर तो वयाच्या चोवीस पंचवीस पर्यंत आठ ते दहा लाखाच्या ही पोहोचू शकतो अगदी सर पण या स्मार्ट बीकॉम मध्ये डिग्री आणि हे जे सर्टिफिकेट आहेत ते कोणते मिळतात स्मार्ट बी कॉममध्ये आपण जे बी कॉम करतो ते पुणे युनिव्हर्सिटीच्या बी सोबत इथे प्रॅक्टिकल स्किल्स दिले जातात म्हणजे पहिली डिग्री मिळते ती आपल्याला पुणे विद्यापीठाची बी कॉमची डिग्री मिळणार आहे आणि त्याच्यासोबत जे प्रॅक्टिकल स्किल्स दिले जात आहेत त्याच्यासाठीही स्किल डेव्हलपमेंटचं सर्टिफिकेट मिळणार आहे म्हणजे तिथं पण डबल फायदा आहे की उद्या कुठेही जॉबला जाताना किंवा पुढच्या एज्युकेशनला जाताना आपल्याकडं मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीच्या डिग्रीबरोबर स्किल डेव्हलपमेंटची पण आहेत त्याच्यामुळे जॉबला पण ह्या मुलांना जास्त प्राधान्य दिलं जातं इतर प्लेन एज्युकेशन किंवा नॉर्मल बी कॉम रेग्युलर बी कॉम करणाऱ्या मुलांपेक्षा सो इथं ड्युअल सर्टिफिकेशन हा डबल बेनिफिट स्मार्ट बी कॉमच्या मुलांना होतो अगदी सर पण जे आता बारावी नंतरचे जे मुलं आहेत त्यांनी आणि त्यांच्या पालकांनी आता काय ॲक्शन घ्यायला हवी या परिस्थितीत पहिली गोष्ट काय पर्याय आहेत नंतर मुलांना जर जॉबला लागायचं आहे तर सगळ्यात पहिला पर्याय म्हणजे की बाबा रेग्युलर बीकॉम करा आणि बीकॉम झाल्यानंतर जॉब मिळत नाहीत मग एम कॉम एम बी ए किंवा जी डी सी ए डी टी एल सारखे कोर्स करा थोडक्यात नंतर पाच वर्ष घालवायची आणि त्याच्यानंतर जॉब मिळेल का ह्याची चाचपणी चालू करायची हा एक मार्ग जिथे जॉबची गॅरंटी पाच वर्षानंतर आहे दुसरा मार्ग बी कॉम नंतर एम पी एस सी यू पी एस सी करा जिथं जॉबची शक्यता झिरो पॉईंट एक टक्के पंधरा लाखात काही शंभर दीडशे लोकांना पाचशे लोकांना जास्तीत जास्त जॉब लागतो आणि तिसरी पॉसिबिलिटी की काहीतरी छोटे छोटे कोर्सेस करा अकाउंटचे किंवा टॅली शिकायचे ज्याच्यामध्ये मुलांची ग्रोथ खूप मोठी होत नाही पुढे जॉबला जरी लागले ते सुरुवातीला तरी हार्डली दहा बारा हजार पगाराच्या वरती पोहोचत नाहीत आणि त्याच्याबरोबर हा एक सुंदर मार्ग आहे तुमच्या सगळ्यांसमोर की आजच जर निर्णय योग्य घेतला की स्किल्स घडवायचेत आणि इन स्किल्स घडवायचे तर हा कोर्स जो अठराव्या वर्षी शंभर टक्के जॉब गॅरंटी स्टॅम्प पेपरवर देतोय जॉब नाही लागला तर फी परत अजून काय सेक्युरिटी हवी आहे आणि जिथं आहे की ग्रॅ ग्रॅज्युएट होऊ दोन वर्षाचा अनुभव तीन चार लाखाचं चा उत्पन्न आणि पुढे पण चोवीस पंचवीस पर्यंत आठ दहा लाख पर्यंत आपण पोचणार आहोत तर हे सगळं बघता इझी आहे तुम्हाला निर्णय घेणं तर पटकन निर्णय घ्या चाळीसच मुलांची बॅच आहे पुण्यात या आणि तुमचं सीट तुमचं फ्यूचर बुक करा अगदी सर खूप छान असं मार्गदर्शन तुम्ही केलेलं आहे तुम्हाला सरांचं मार्गदर्शन हवं असेल आता काहीच अडचण आहे असं मला वाटत नाही कारण इंग्लिशचं बॅरियर नाही आहे जसं सरांनी सांगितलं कॉन्फिडन्सही कमी असेल तर त्यासाठीही सर कॅपेबल बनवणार आहे काहीच अडचण नाही आहे तरीही काही प्रश्न आणि शंका मनामध्ये असतील तर नक्कीच हे नंबर्स नोट करून घ्या जे स्क्रीनवरती दिसत आहे आणि सरांना संपर्क करा त्यांचं मार्गदर्शन घ्या सर तुम्ही इथे आलात खूप छान असं मार्गदर्शन आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना केलं त्यासाठी मनापासून आभार महाराष्ट्र कॉलिंग कॉलिंगमध्ये आज वेळ होते इथेच थांबण्याची मात्र तुम्ही कुठे जाऊन का पाहत राहा साम टीव्ही